शहापूर तालुक्यात आढळलेत आज नवे 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. मोरदेव नगर कमानीजवळ वासिन पूर्व येथील 65 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. टीडीसी बँकेजवळ वासिंद येथील 78 वर्षीय वृद्ध महिला, 47 वर्षीय पुरुष तर 14 वर्षीय मुलगी कोरोनाबाधित. वीणा सदन श्रीरामनगर वासिंद पूर्व येथील 43 वर्षीय महिला आणि 75 वर्षीय आजीस कोरोनाने ग्रासले. शास्त्री कॉलनी गेरसे रोड वासिंद पूर्व येथील 42 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. पवन अपार्टमेंट घोडविंदे नगर वासिंद येथील 25 वर्षीय 2 महिलांना कोरोनाची लागण. कर्मा रेसिडेन्सी तिथली बिल्डिंग धसई येथील 40 आणि 20 वर्षीय महिला कोरोनाबाधित. पठाणवाडा कवी कन्स्ट्रक्शनच्या मागे 26 वर्षीय तरुण तर 24 वर्षीय तरुणीस कोरोनाची लागण. स्वामी समर्थ नगर न्हावी गल्ली शहापूर येथील 35 वर्षीय पुरुष तर 32 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. वेखंडे निवास शिरोळकर हॉस्पिटल जवळील 59 वर्षीय आणि 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित. जिजामाता नगर रायकरपाडा वासिंद येथील 55 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. विठ्ठल मंदिराजवळ जुना आग्रा रोड वासिंद येथील 43 वर्षीय महिला कोरोनाबाधित. विकास रेसिडेन्सी गुलमोहर सोसायटी वासिंद येथील 46 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. नडगाव येथील 50 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. आदित्य अपार्टमेंट कस्तुरी कॉम्प्लेक्स शहापूर येथील 55 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित. शहापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे 700 वर. त्यापैकी 492 रुग्ण हे कोरोनावर मात करत सुखरूप पोहोचलेत घरी. शहापूर तालुक्यात कोविड सेंटरमध्ये सध्या 186 रुग्ण उपचार घेत असून 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू. आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता धानके यांची माहिती. वृत्त विभाग महाराष्ट्र माझा शहापूर.